जिद्द, लेखक नारायण धारव। अजूनही गराडांच्या यानांच्या येण्याची काही खूण नव्हती। हर्षे संध्याकाळच्या वेळी तटावर उभा होता। गराडांच्या यानाचा बारीक विवळता आवाज येतो का याचा कानोसा घ्यायला, पण आवाज फक्त वाऱ्याचा होता। गोठवणारा हिवाळा, नाहीतर भाजणारा उन्हाळा। कलिग्रहावर सुख कधी मिळणारच नव्हतं। गराडांचं यान आलं तरच त्यांना सुटकेची एकमेव संधी मिळणार होती, आणि गराड आलेच नाहीत तर? तो विचार इतका भयानक होता की तो असहाय्य होत होता। नशिबाशी 200 वर्ष खडतर झुंज दिल्यावर मानवांना गराडांच्या बलाढ्य साम्राज्याला तीर कमठ्यानं आव्हान देण्याची एक संधी तरी मागण्याचा खासच हक्क होता। हर्षे शेजारचा यम एकदम ताट झाला। त्याच्या रुंद छातीतून गुरगुर यायला लागली, आणि मग हर्षेनंही तो आवाज ऐकला, आणि तो आवाज वाऱ्याचा नव्हता। आवाज वर चढत गेला, मोठा मोठा होत गेला, आणि मग ढगांच्या आवरणातून यानाचा निमुळता लांब काळा भयानक आणि आकर्षक आकार खाली आला। स्वतःच्या रॉकेटच्या ज्वालांवर तोल सावरीत, गडगडाट घुमवीत ते सावकाश खाली आलं। हर्षेची छाती जोरानं धडधडत होती। गराड यान घेऊन आले होते। हर्षेनं तटावरून 10 फूट खाली उडी घेतली। गावात धोक्याचा इशारा वाजत होता। स्त्रिया आणि मुलं भुयारी मार्गानं निघाली होती। लढाई संपण्याआधी गराड यानावरच्या तोफांनी सर्व गावही उद्ध्वस्त करून टाकण्याची शक्यता होती। प्रसंगाचा शेवट कसा होणार होता कोण सांगणार, पण ज्या संधीची ते वाट पाहत होते ती आली होती। 2 शतकांची प्रतीक्षा आज संपली होती। नेमकं मोकळ्या जागेतच यान उतरलं। त्याचा उभा उंच आकार गावावर तोफा डागून धमकी देत उभा होता। हर्षेसाठी त्याच्या घराच्या पायरीवर लौकी आणि किरमाणी वाटच पाहत होते। त्यांना मैदानातील सर्व दिसत होतं, पण मांडवामुळे यानातल्यांना मात्र ते अदृश्य होते। त्यांचे घुमरेही त्यांच्या शेजारी होते। प्रत्येकाच्या खांद्यावर त्याचा नकल्या होता, आणि तिघेही संपूर्ण शस्त्रसज्ज होते। इतरत्रही सशस्त्र माणसं पूर्वयोजनेप्रमाणे घरांच्याच कमानीखाली जमत होती। बहुतेकांचे घुमरे गराडांच्या यानांकडे पाहून दात विचकून फिसकारत होते। काही निवडक माणसंच तेवढी यानाकडे ओझरती नजर टाकत रोजची साधी कामं करण्यात दंग होते। गावाच्या मध्यापर्यंत गराडांचं पहिलं पथक आणण्यासाठी लावलेलं ते आमिष होतं। हर्षे कठोर आवाजात म्हणाला, पहिल्या पथकाच्या मदतीसाठी त्यांचं सैन्य यानाबाहेर पडलं की आपण ठरवल्याप्रमाणे सर्व शक्तीनिशी हल्ला चढवायचा। त्यानं जवळचा नकल्या उचलला आणि खांद्यावर ठेवला। चित्राव, धनुर्धारी तयार आहेत। चित्रावच्या आवाजाची नक्कल करीत नकल्या म्हणाला, वेळ आली की आम्ही त्याचे सर्चलाईट निकामी करून टाकू। तलवार, शेवटचे लोक आले, आम्ही तयार आहोत। आणि छपरावरून सातपुते म्हणाला, आम्ही 10 जण तयार आहोत, येऊ द्यात त्यांना। संध्या छाया जमत असताना यानाचं एअरलॉक उघडलं आणि 13 गराड खाली उतरले। त्यांच्या नेत्यानं सब कमांडरचा रुबाबदार युनिफॉर्म चढवला होता। ठीक आहे, आपापल्या जागा घ्या, आता कच खायची नाही, गुड लक। लौकी आणि किरमाणी गेले। यम आणि कृता जवळ येणाऱ्या गराडांकडे आणि हर्षेकडे आलटून पालटून प्रश्नार्थक मुद्रांनी पाहत होते। जरा धीर धरा आणि आतच थांबा। हर्षेनं खूण करताच संपत आणि अमृते त्यांच्याकडे आले। बाकीचे त्यांच्या नेमलेल्या जागी थांबले। गराडांचं पथक सरळ गावाच्या तटाकडे येत होतं। यानाच्या एका मनोऱ्यातली तोफ धडाडली आणि तटाचा जवळजवळ 50 फुटांचा भाग पाहता पाहता धुळीत मिसळला। डावी उजवीकडे नजरही न टाकता गराड त्या भगदाडातून सरळ आत आले। गराड मुद्दाम लष्करी शिस्तीनं चालण्याचा प्रयत्न करत होते, पण
कलिग्रहावरच्या दीडपट ग्रॅव्हिटीत त्यांना ते जमत नव्हतं. ते जवळ आले तेव्हा हर्षेला दिसलं की प्रत्येकाच्या उजव्या हातात ब्लास्टर होता आणि डाव्या हातात साखळी होती. साखळ्या! संपतचं हास्य क्रूर होतं. त्यांना आपल्यातल्या काहींची हड्डी नरम करायची हौस दिसते. दुसरं कोणीही दिसत नसल्यामुळे गराड सरळ त्या तिघांच्या रोखानं आले. सुमारे 40 फुटांवर येताच त्यांच्या अधिकाऱ्याच्या आज्ञेसरशी ते थांबले. कलिग्रहावरचे मानव आणि गराड एकमेकांकडे मूक नजरेनं पाहत होते. मानवांचे चेहरे राकट आणि निर्विकार होते, गराडांचे चेहरे गुबगुबीत तुळतुळीत होते आणि त्यांच्या नजरेत कुतूहल आणि उपहास होता. रात! अधिकाऱ्याच्या पट्ट्यातील संदेशकातून अधिकाराचा आवाज आला. ते कसे दिसतायत? 200 प्रकाशवर्षांचा प्रवास केला तो काय असले रानटी आडाणी मुर्दे पाहण्यासाठी का काय? नाही कमांडर, राथ म्हणाला. 200 वर्षांपूर्वी आपण इथं जे नापसंत लोक ठेवले त्यांच्यापासून एक अनपेक्षित लाभ झालेला दिसतो. माझ्यासमोर 3 लोक उभे आहेत. शरीरानं दणकट दिसतात, कलिग्रहाला सरावलेले दिसतात. उत्तम! त्यांना जर थोडी बहुत अक्कल असेल तर ते आपल्याला चांगले कामाला येतील. अगदी निर्बुद्ध वाटतात का? साध्या साध्या गोष्टी त्यांना सहज शिकवता येतील. मग लागा कामाला. त्यातल्या त्यात चलाख वाटतील अशांना चौकशीसाठी निवड. आपल्याला मिळालेला संदेश या जंगल्यांनी नक्की पाठवलेला नाही, पण कोणी पाठवला ते यांच्याकडून निश्चित समजेल. आणि डॉक्टरांसाठी 2-4 तरणेबाण तगडे नमुने निवड. चाकू लागताच मरणार नाहीत असे. आधी या तिघांना साखळ्यात घालू, राथ म्हणाला. बादशाही थाटानं त्यानं एक हात वर उचलून हर्षेला पुढे येण्याची खूण केली आणि त्याचवेळी तो मोडक्या मानवी भाषेत ओरडला. इकडे ये रे! कोणी हल्लं नाही. राथ पुन्हा जोरानं ओरडला. इकडे ये म्हणतो ना! अजूनही कोणी हले ना तेव्हा राथ शेजारचा सैनिक म्हणाला, हे एव्हाना स्वतःची भाषाही विसरलेली दिसतात. मग त्यांना समजेलशी भाषा वापरू, राथ संतापानं म्हणाला. टांगड्यांना साखळ्या बांधून खेचलं की समजेल मी काय म्हणत होतो ते. गराड पुढे यायला लागले. त्यांच्यातल्या तिघांनी ब्लास्टर होल्स्टरमध्ये ठेवून हातात साखळ्या घेतल्या. ते कमानीखाली येताच यानातून दिसेनासे झाले आणि मग हर्षे म्हणाला, सातपुते! गराड जागच्या जागी थांबले, संशयानं इकडे तिकडे पाहायला लागले. वर छपराकडे पहा, हर्षे अस्खलित गराड भाषेत म्हणाला. सैनिकांच्या नजरा वर गेल्या आणि त्यांचा संशय खरा ठरला. जिवंत राहायचं असेल तर शरण या, नाही तर मरा, आम्हाला कशाचीच फिकीर नाही. त्यांना ठार करा, राथने आवळलेल्या ओठातून आज्ञा दिली. त्यांच्यापैकी 6 ब्लास्टर वर आणण्याचा प्रयत्न केला. 6 बाणांनी त्यांचे गळे चिरले. राथ आणि त्याचे 6 सहकारी थिजून उभे होते. ब्लास्टर टाका झटपट! ब्लास्टर खाली पडताच सातपुते आणि त्याचे लोक छपरावरून सरसर खाली आले. 6 गराडांना त्यांच्याच साखळ्यांनी बांधण्यात आलं. राथ एकटा तेवढा मोकळा होता. त्याचे ब्लास्टर मानवांच्या हातात होते. हे का गराड? एकाला लाथेनं तुडवीत सातपुते म्हणाला, बकऱ्यांची शिकारही याहून कठीण जाते. राथला ते शब्द झोंबले. त्याची नजर क्षणभर गराडांच्या यानाकडे गेली. धीर येऊन ओठ मागे घेत तो हिंस्त्र पशुसारखा म्हणाला, तुम्हाला काही अक्कल आहे का? गराडांना मारहाण, तुमचा केस तरी ठिकाणावर राहील का? तू गप्रे जरा! हर्षे खेकसला आणि जवळ येऊन राथकडे निरखून पाहू लागला. त्यांनी गराडांची जी कल्पना केली होती त्यापेक्षा हे फार वेगळे होते. यांची शरीरं ढिली होती, चैनीला सरावलेली होती. आत्ताचा राग उसना खोटा होता. या क्षणी ब्लास्टर द्या आणि आम्हाला जाऊ द्या, नाहीतर तुम्हा सर्वांना आम्ही हाल हाल करून ठार मारू. मी तर हर्षेनं पालथ्या हातानं राथच्या हनुवटीवर एक थप्पड मारताच जबडा कट दिशी बंद झाला. याला बांधून ठेव रे आणि पुन्हा तोंड उघडले तर दातच पाडून टाक. हर्षेनं 3 ब्लास्टर जवळ ठेवले, बाकीचे वेगवेगळ्या पथकांकडे पाठवून दिले. बाहेर अंधार पडत होता. हर्षेनं चित्रावला तयार राहण्याची सूचना दिली. त्यांचा सर्चलाईट दिसला की आम्ही तो निकामी केलाच.
चित्राव म्हणाला, लौकी किरवाणी आम्ही तयार आहोत. हर्षे म्हणाला, या एकशिंग्यांना आवरायचं म्हणजे कठीण, आम्हीही तयार आहोत. लौकी म्हणाला. गराडांचा संदेशवाहक अर्थात बंद पडलेला होता. यम आणि कृता दाराच्या आत अधीरपणे उभे होते. त्यांना हाक देताच ते झेपा घेत बाहेर आले. हर्षेनं नकल्याला यमाच्या खांद्यावर ठेवला. तो खाली वाकून म्हणाला, आता नीट ऐका हं, काम कठीण आहे पण व्हायलाच हवं. शब्दांबरोबर हर्षे मनात त्या त्या प्रसंगाची स्वच्छ चित्र आणत होता. यम, नकल्याला घेऊन आपल्या शत्रूच्या घरापाशी जा. त्यातल्या मोठ्या भोकापाशी लपून बसा. आपले शत्रू बाहेर आले की ते काय बोलतात ते मला इथे कळवा. समजलं? यम घशात गुरगुरला. नकल्या यमचे केस लहानशा पंजानं घट्ट धरत विवळत होता. नाही नाही, भीती वाटते, भीती वाटते. नकल्या, यम तुझ्याबरोबर आहे ना, तुला जायलाच हवं. यम अंधारात दिसेनासा झाला. नकल्या खांद्यावर पाय घट्ट रोवून बसला होता. यम जाताना पाहताच कृताच्या घशात गुरगुर व्हायला लागली होती. हर्षेनं खूण करताच नकल्याचा साथीदार उडी मारून त्याच्या खांद्यावर चढून बसला. त्याचवेळी यानाचा पट्टीचा सर्चलाईट लागला. त्या मागोमाग आणखी दोन लागले. सर्व गावभर लख्ख प्रकाश पडला. मग यानातून गराड बाहेर पडले. खाली उतरताच त्यांची रांग गावाच्या दिशेनं चालायला लागली. गराड बाहेर येतच होते. सर्च लाईटच्या प्रकाशात त्यांची शिरस्त्राणं संगिनी लखलखत होत्या. हातात ब्लास्टर होते, गळ्यात ग्रेनेड होते, शिवाय आग ओकणाऱ्या फ्लेम गन्सही होत्या. शेवटी अधिकारी बाहेर आले. त्यांच्यातला एक थांबला आणि संदेशकात म्हणाला, कमांडर, आमची फौज गावकऱ्यांना शिक्षा करण्याच्या मोहिमेवर निघते आहे. नकल्यानं ते शब्द जसेच्या तसे हर्षेच्या कानापर्यंत पोहोचवले. संदेशकातून आवाज आला, गावकऱ्यांनी चोरलेल्या ब्लास्टरचे नंबर गणक यंत्राला दिले की गावात प्रचंड 13 स्फोट होतील. एखाद दुसरा जिवंत राहील त्यालाच मुसक्या बांधून आणायचं काम बाकी राहील. हर्षेनं ताबडतोब सर्वत्र निरोप पाठवून मघाशी काबीज केलेले ब्लास्टर सर्वांना काढून दूर ठेवण्याची सूचना दिली. एव्हाना गराडांची फौज भिंतीपर्यंत पोहोचली होती. भगदाड अरुंद होतं. यानावरच्या आणखी दोन तोफा धडाडल्या. 300 फुटांची भिंत क्षणार्धात कोसळली.